ओडिसा राज्यावर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकत असून दक्षिण गुजरातच्या आसपास देखील एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. यामुळे तयार झालेल्या ट्रफमुळे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय. तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये देखील मागील 3-4 दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कोकणातील बहुतांश जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा तसेच पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवनावर देखील पावसाचा परिणाम झाला. पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पाहुयात 23 जुलैसाठी हवामान विभागाचा अंदाज काय आहे. मुंबई शहर आणि उपनगरासाठी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर अधूनमधून 40 ते 50 किमी ताशी वेगाने वारे देखील वाहणार आहेत. तर मुंबईतील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर राज्यातील इतर विभागांसाठी देखील हवामान विभागाने अंदाज वर्तवला असून कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भामध्ये तुरळक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने आपल्या सोशल हँडल X वरून वर्तवला आहे. राज्यातील रायगड आणि सातारा या 2 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. तर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी. ओडिसा राज्यावर तयार झाले